नमस्कार, रिंकू फाउंडन केक मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रिंकू। आज आपण फाउंडनचे फ्लावर कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आज आपण कटरचा वापर करून फ्लावर केक कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फाउंडनची पोळी लाटून घेतलेली आहे। तर ह्या कटरचा वापर आपण करणार आहोत आणि फ्लावरचा केक बनवण्यासाठी हे कटर आपण वापरणार आहोत। तर फ्लावरला आपण टूल्सने आकार देऊन घेऊया, म्हणजे ते पसरून घेऊया फ्लावर्स। आणि लगेच दुसरं आपण फ्लावर्स केलेलं ते घेऊया आणि ते पण आपण पसरून घेऊया। आणि छोटंसं आता तिसरं फ्लावर ते पण आपण घेऊया आणि ते पण पसरून घेऊया। आता हे दोन झाले फ्लावर्स। आणखीन एक फ्लावर आपल्याला बनवायचा आहे। ते पण आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तर हे फ्लावर्स आपण थोडंसं पाणी लावूया आणि यावर दुसरं फ्लावर आपण टाकून घेऊया आणि नंतर तिसरं फ्लावर टाकून नंतर तर थोडंसं प्रेस करून घेऊया आणि केकवरती ठेवून देऊया। आता आपण आणखी एक फ्लावर बनवून घेऊया, पसरून घेऊया। नंतर आपण दुसरं फ्लावर आणि नंतर तिसरं फ्लावर घेऊया आणि हे फ्लावर आपण पसरून घेऊया। आपला फ्लावर केक आहे आणि तो खूप छान वाटणार आहे। प्रेस करून घेऊया आणि नंतर तिसरं फ्लावर टाकून घेऊया आणि प्रेस करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे। कटरचा यूज मी केलेला आहे। आता यावर एक पराग टाकून घेऊया। बघू शकता किती छान वाटत आहे। आणि ते अलगद आपण आपल्या केकवरती ठेवून देऊया। तर आपले फाउंडंट लावून झालेले आहेत। थोडंसं तेल लावून घेऊया। तेलामुळे काय होईल की आपलं फाउंडंट शाइनिंग करेल। तर साईडने आपल्याला छोटे छोटे फ्लावर लावून घ्यायचे आहेत। तर थोडेसे मी ग्रीन कलरचे फ्लावर बनवणार आहे। तर हे छोटं कटर घेऊया आणि फ्लावर्स यावर टाकून घेऊया। तर ह्या कटरने आपण फ्लावर्स प्रेस करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहेत। आता हे फ्लावर आपण साईडने केकच्या वर लावून घेऊया। बघा ते किती छान वाटत आहे।
आहे फ्लावर्स आपलं तयार झालेला आहे। आणखीन एक फ्लावर आपण बनवून घेऊया। तर थोडं पाणी लावून घेऊया, फ्लावर ठेवूया। आणखीन एक छोटासा फ्लावर आपण प्रेस करून घेऊया कटरनी। आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान वाटत आहे। आता हे आपण केक वरती ठेवून देऊया, याला थोडंस पाणी लावून घेऊया आणि केक वर ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता खूप छान बसलेला आहे फूल आपलं। आणि कटरचा यूज करून आपण हे फ्लावर्स बनवलेले आहेत। तर आपला केक तयार आहे आणि तुम्ही बघू शकता की तो किती छान वाटत आहे। तर अशाच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।